नमस्कार प्रेक्षकांनो, मी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अहमदनगर शहर म्हटलं की आपल्या समोर उभा राहतोय प्रचंड मोठा इतिहास। अहमदनगर शहराचा इतिहास आपण ऐकत असतो, वाचत असतो, प्रचंड मोठा इतिहास। पण सध्याची पार्श्वभूमी पाहता अहमदनगर शहराचा इतिहास हा पुसत चाललेला आहे की काय, अशी एक शंका नगर शहराच्या जनतेमध्ये उपस्थित झालेली आहे। नगर शहरामध्ये आपण चालत असताना रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच खड्ड्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। आपल्यासोबत नगर शहरामधले वेगवेगळे नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत उपस्थित आहेत MIM चे जिल्हाध्यक्ष सरफराजभाई जागीरदार। सरफराज जागीरदार साहेब, आपलं ATV मध्ये स्वागत करतो। आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र सचिव सुनील मामा शेत्रे उपस्थित आहेत। मामा, आपलं स्वागत करतो। आपल्यासोबत आमचे पत्रकार बंधू सागर धुसल साहेब उपस्थित आहेत, आपलंही ATV मध्ये स्वागत करतो। सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शाकिर भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपलं ATV मध्ये स्वागत करतो। आणि ही चर्चा पुढे चालू। महत्त्वाचा प्रश्न आहे की शाकिर भाई, आपण समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडतात, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातात, त्याच्यामधलं एक सेक्टर आहे दवाखाना। आपण हॉस्पिटल्समध्ये लोकांच्या मदतीसाठी जातो, त्या ठिकाणी खड्ड्यांमुळे मणक्याला त्रास, मानेत त्रास किंवा कमरेमध्ये गॅप, असे पेशंट्सला आपण भेटतायत, त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय? प्रश्न असा आहे का मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2016 एक जनहित याचिका दाखल झालेली होती आणि त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेऊन जस्टिस अभय साहेब होते आणि ते दाखल केल्यानंतर त्यांनी राज्य सरकारला विचारणा केली का तो विषय फक्त मुंबई महापालिकेतले जे काही खड्डे होते, नगरसारखीच परिस्थिती होती त्या ठिकाणी, तर त्याच्या बाबतीत त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करायला लावलं आणि सर्वे करायला लावलं का एकूण किती त्या ठिकाणी खड्डे आहे रस्त्यावरती। आणि ते पाहिल्यानंतर जर हायकोर्टाला असं वाटलं का हे सगळं दिशाभूल करणारी बाब आहे, मग हायकोर्टाने काय केली, एक ऑर्डर केली आणि त्याच्यावर कमिटी गठीत केली। आणि कमिटी गठीत केल्यानंतर हायकोर्टाने फक्त तो जो आदेश आहे मुंबई महापालिका पुरता मर्यादित न ठेवता तो आदेश संपूर्ण राज्यभरात लागू केला आणि त्याच्यामध्ये खड्ड्याच्या बाबतीत जे आहे त्याच्या बाबतीत शासनाने शासन निर्णय काढलेले एक 18 आणि त्याच्यात कार्यपद्धत ठरवलेली आहे का महानगरपालिकेने एक वेबसाईटवरती काय करायला पाहिजे का कंप्लेंटसाठी विनंती, म्हणजे ते आपण ज्याला म्हणतो टोल फ्री क्रमांक, जे आधी त्या टोल फ्री क्रमांकवरती लोकांची कंप्लेंट जर आली तर 8 दिवसाच्या आत ते खड्डे बुजवायला पाहिजे आणि पूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो ते पालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करायला पाहिजे आणि जर ते दिरंगाई केली तर त्या संबंधित अधिकारी विरोधात कारवाई करण्याची तरतूद केलेली आहे। मात्र आज परिस्थिती अशी आहे का आता मी पण 27 वर्ष झाले सामाजिक क्षेत्रात काम करतोय, महापालिकेच्या अनेक विषयामध्ये मी हायकोर्टामध्ये दाद मागितली, बहुतांश माझी सर्व याचिका मान्य उच्च न्यायालयाने दखल घेऊन महापालिकेने निर्देश दिलेले आहे, या खड्ड्याच्या बाबतीत सुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे। परंतु आज परिस्थिती अशी झालेली का ठेकेदार जे आहे संपूर्ण सत्ताधारी असो विरोधी असो कोणी लोकप्रतिनिधी बदललं तर ठेकेदार तेच आहे, अंदाजपत्रकमध्ये असलेले तरतूद प्रमाणे ते प्रत्यक्षात काम करत नाही का, त्याच्यामध्ये खड्डा जे खड्डा बुजवण्याची जी कार्यपद्धत आहे त्याच्यात ते डिसाईड करून दिलेली आहे का तात्पुरता खड्डा जर बुजवायचा असेल किंवा तुम्हाला कायमस्वरूपी बुजवायचा असेल त्याची खुदाई किती करायला पाहिजे, किती आकाराचा करायला पाहिजे, त्याचं पूर्ण केल्यानंतर आधी काय खडी टाकायला पाहिजे, मग BPM टाकायला पाहिजे, मग त्याच्यानंतर कार्पेट करायला पाहिजे, इथं सगळी वेगळी परिस्थिती आहे। आधी शहरामध्ये खड्डे पडले का त्या ठिकाणी काय केलं, मुरुम हाणून टाकलं, पाऊस आला चिखल झालं, लोक पडले, अनेकांचे हातपाय मोडले, परत चर्चा झाली, त्याच्यानंतर लोकांनी आवाज उठवला, वृत्तपत्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाल्यानंतर मग त्याच्यात काय केलं, आता नवीन एक फॉर्म्युला वापरले त्याने, खडी आणली, खडी त्याच्यामध्ये टाकून रुलरने, आणि ते काय होतं का रुलर जाऊस तर फक्त खडी ते असती पण गेल्यानंतर जेव्हा वर्दळ चालू असती गाड्याची वाहनाची ते खडीवर येते आणि त्याच्या आल्यानंतर तो खड्याचा जो आकार आहे जो छोटा असतो तो मोठा झालेला आहे। आणि आज पालिकेच्या म्हणजे कोणताही एक असा तुम्ही दाखवा
तर एकही रस्ता तुमच्याकडं तुम्हाला नीट भेटणार नाही. तो विषय रस्त्यावरून जाणारा माणूस काय फक्त गरीब आहे असं नाही, त्याच्यावर श्रीमंताला जावं लागत, गरीबाला जावं लागत, मध्यमवर्गीय जावं लागत. पण त्याबाबत नगर शहरातला कोणीही लोकप्रतिनिधी आक्रमकपणे महापालिका आयुक्तांना जाब विचारत नाही. राजकीय विविध राजकीय पक्षातले पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा एकदम त्यांना म्हणजे त्या नगर शहराशी घेणं देणंच नाही. मुळात आपण काय ज्या प्रत्येकाच्या डॉक्यामध्ये एकच कल्पना आहे का कधी खुर्ची मला भेटते आणि माझ्या घराचं बांगलं कधी होतो. सगळं पार्टनरशिपमध्ये व्यवहार आहे. मी तर ॲलिगेशन ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून करतो, तक्रारी पण केलेली. म्हणून आजचा विषय जे आपण ई टी व्हीने घेतलेला आहे तो अतिशय चांगला विषय आहे. याच्या बाबतीत आता काय आहे का मी स्वतः आता पालिकेच्या आयुक्तांना परत पत्र देणार याच्या बाबतीत का तुम्ही जर याच्या बाबतीत जर दखल घेतली नाही ते जे काय शासनाने सांगितलं खडे बुजबुजीची जी कार्यपद्धत याचे इम्प्लिमेंट केलं नाही. आधीच माझे 4 पत्र आहे, हायकोर्टाकडे पण तक्रार केलेली होती, कोर्टाने सुद्धा त्यांना पत्र लिहिलेलं आहे औरंगाबाद रजिस्ट्रारनी कमिशनरनी. पण जर यांनी 8 दिवसात नाही केलं तर मी कंटेम्प्ट कोड ऑफ कंटेम्प्ट हायकोर्टात दाखल करणार. आता मी येतो आपले सुनील मामा शेत्री आपल्यासोबत आहेत. मामा आपण जर फेसबुक ओपन केलं किंवा कोणतीही सोशल मीडिया ओपन केली तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रसार चालू आहे खड्ड्यांचा. खड्ड्यामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की बाबा नगर जवळ आलं की बेल्ट लावला किंवा नगर जवळ आलं की हेल्मेट लावा. ट्रॅफिकवर कोणी हेल्मेट लावत नाही पण नगरमध्ये येताना लोक हेल्मेट वापरत आहेत. तर खड्ड्यांच्या बाबतीत जे सोशल मीडियामध्ये मोठमोठ्या पोस्ट येत आहेत किंवा कमेंट्स येत आहेत त्याच्यावर आपलं काय आपण याच्या बाबतीत खड्ड्यांच्या बाबतीत कोणाला जबाबदार ठरवणार? विषय असा आहे, एक सुंदर विषय घेतला आहे. सर्वप्रथम तुमच्या ई टी व्हीचं मी स्वागत करतो. माझे काहीतरी साकीर आहे, आमचे हिमायचे शहर जिल्हाध्यक्ष आहे, तुमचे सागर आहे. नगर शहराच्या जनतेच्या हितासाठीतला विषय आहे. ह्याला समजा महाराष्ट्र शासनाचा निधी असेल, महापालिकेला वर्ग होतो, ज्यावेळेस कामाची पद्धत साकीर पण बरोबर सांगतात सगळे त्यांचा पाठपुरावा आहे, त्यांच्यावर अभ्यास घ्या. ज्यावेळेस ठेकेदार काम घेतो ती निविदा ज्यावेळेस निघते त्याच्यावर अटी शर्ती असतात का रोड किती वर्ष टिकला पाहिजे. कारण ब्रिटिशकालीन पूल जे 100-100 वर्षाचे होते, आता रोडची जी त्याची जी समजा मर्यादा जी असेल 10 वर्षे 15 वर्षे 20 वर्षे जर 6 महिने वर्षभरात जर रोड फुटत असेल तर ते ठेकेदाराची जबाबदारी येते. ठेकेदार तो बनवायला पाहिजे. लोकांनी सगळ्यात जबाबदार कोणी असतात तर नगर शहराची जनता जबाबदार. तर हे झोपलेली लाईट गेली तरी चालन, पाणी नाही आलं तर चालन, खड्डे झाले तरी चालन. नाही तर पूर्वी लोक रोडवर निघायचे, रस्त्याने निघायचे, मोर्चे काढायचे. इतकी शुद्ध जनता आहे नगर शहरात. पण नगर शहराला काय झालं मलाच कळत नाही. मला एक सांगायचं आहे का त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायला पाहिजे, त्याला परत ते काम नाही द्यायला पाहिजे, त्याची पण ती भरपाई करून घ्यायला पाहिजे. कारण ते 6 वर्षाभरात काम थांबणार आहे. कोविडच्या 2 वर्षामध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये सगळं काय थंड थांबलेलं होतं. ना शासनाकडे निधी नव्हता, ना कोणी केंद्राचं राज्याचा काय विषय नाही केंद्राचा निधी द्यायचा, कारण त्यांचं राज्य नाहीच आहे. हे आमचा आघाडीचा धर्म जा म्हणजे कवडे सर आम्ही आघाडीत आहे, त्याच्यामुळे आम्ही आघाडीचे पण शेवटी आम्ही पाठराखण करत नाही कोणाची. त्यांनी जरी निधी आणलेला असला तरी त्याचा निधीचा पाठपुरावा त्यांनी करायला पाहिजे. त्या इंजिनियरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या आयुक्तावर गुन्हा दाखल करायला पाहिजे, जनतेने तक्रार दाखल करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. माझा मन का दुखला, माझा हे झाला, माझा ते अशा लोकांनी तक्रार केली. त्या ज्यावेळेस करता त्याचा अधिकारी सुद्धा म्हणणार नको मला टक्केवारी होऊ. हे जेव्हा जनता जागृत राहील त्यावेळेस मला होईल. मला मला नाही असं असं होईल. तर मला वाटतं नगर शहराजवळ मागच्या 2 का 3 महिन्यामध्ये 3 महिन्यापूर्वी बरेचसे रोड झाले चांगले. ते कसे मिळतं डांबर झाकीर ज्या पद्धतीने बोलले का डांबर टाकून रोड त्याच्यावर रोलर फिरून रोड झालेले आहेत. पण ते त्याची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करायला पाहिजे. कोण बोलतंय असं आम्ही बोलतो ना. पण त्याच्या तुम्ही ज्या ज्या ठेकेदाराला त्याच्यावर ठेकेदारावर जो इंजिनियर आहे त्या इंजिनियरला तुम्ही त्याच्या खात्यानंतर त्यांचे ते मोर्चे काढायला पाहिजे. राजकीय पक्षांनी हे चांगला विषय घेतला आहे. ते तर पत्रकार म्हणून त्यांनी निर्भीडपणे मांडलंय. त्यांनी आमच्यावर त्यांनी आरोप केले आरबीआय म्हणून तुम्ही असेल तरी तो भाग त्यांचा आहे. पण शेवटी पत्रकारिता एक चौथा आधारस्तंभ घटनेचा तो असतो.
तुम्ही जे करताय ही फार मोठी गोष्ट आहे. जनतेसून जनतेला तुम्ही जनतेला निदर्शनात आणून देत आहे आणि असे आणलंच पाहिजे. माझं एवढंच मत आहे का त्या अधिकाऱ्याला त्याला जाब विचारला पाहिजे. साखरे मात्र पत्र दिलेलं आहे, परत एकदा देत आहेत, चांगली गोष्ट आहे. तर जनतेचं हिताचं काम करतायत ते. पण लोक लोकांनी जागृत राहणं गरजेचं. तुम्ही खड्डे झाले म्हणून खड्ड्यात जाता, जाऊ दे उद्या होईल म्हणून सोडून देता. ते खड्डे दोन दोन वर्ष राहतात, कोणी काम करत नाही, लक्ष देत नाही. जवळपास तितकी जनता पण आहे ना. तुम्ही आवाज उठला उठला तुमचे नाव दहा दहा पन्नास पन्नास लोकांना तुम्ही निवेदन द्या, कलेक्टरला द्या, एसपीला द्या. जर नाही होत उपोषण बसा, त्याची दखल घेतली जाते. उपोषण फार मोठं हत्यार आहे लोकशाहीचं. म्हणून माझं एकच मत आहे का तुम्ही आजचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे खूप छान घेतलेला आहे, याच्यामुळे मला वाटतं नक्कीच जनतेमध्ये परिवर्तन घडून येईल असं वाटतं मला. तुम्हाला मी माझ्या शुभेच्छा देतो ए टी व्ही सर्व चॅनलच्या पदाधिकाऱ्या. धन्यवाद. नक्कीच नगरकरांनो, जे आपल्याला सुनील मामा शेत्रे आपल्यामध्ये आहेत त्यांनी सांगितलं की आंदोलनं करा. नक्कीच आशा बाळगतो की आंदोलनं केल्याने किंवा पत्र दिल्याने नगरचे शहर शहरामधले खड्डे व्यवस्थित होतील अशी एक आशा बाळगतो. नगरकरांनो जागृत व्हा, आणि जसं आमच्यासोबत जमलेले व्यक्तिमत्व आहेत ते सांगतायत त्या पद्धतीने काहीतरी करा, म्हणजे नगरच्या विकासामध्ये आपलाही थोडासा हातभार लागेल. मी वळतोय आपले पत्रकार सागर दुसल साहेबांकडे. साहेब, आपण एक पत्रकार आहात, आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर आपला या शहराला फेरफाटा असतो. साहेब, आपल्याला जाणवतं का की खरंच शहरामध्ये खड्डे आहेत म्हणून? आता असा विनोदी प्रश्न मला वाटायला लागला, कारण मी सांगतो. कारण की शाकीरबाई आहे या ठिकाणी. शाकीरबाईंनी सामाजिक कार्य करत असताना अनेक प्रश्न ते मार्गी लावलेले. त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वेळा त्यांचे इंटरव्ह्यू घेण्याचा मला योग आला. आत्ताचा सुद्धा प्रश्न त्यांनी हातात घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विचारलं तुम्हाला जाणवतात का खड्डे, खड्डे नाही मला चांगलं रस्तं जाणवत नाही पहिली गोष्ट. खड्डे तर सगळीकडे दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता शेत्रे सर आहेत, शेत्रे सरांनी अतिशय महत्त्वाचा विषय सांगितला की थोडं ते राजकारणाकडे सुद्धा वळले होते. थोडं त्यांनी सांगितलं आमची महाविकास आघाडी आहे आणि त्यामुळं निधीचा विषय तुम्ही काढला. मी कोणाला म्हणजे दोष देत नाही, परंतु आपल्या नगरची परिस्थिती आज इतकी चांगली आहे राजकारणाच्या बाबतीत. रस्त्याच्या बाबतीत काय ते मला माहीत नाही, परंतु राजकारणाच्या बाबतीत. कारण की जे महापौर आहेत ते सेनेचे आहेत आणि त्यांचा मुख्यमंत्री आमदार साहेब आहेत, त्यांचं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात त्यांचं केंद्र सरकार आहे. मग अडचण येते कुठं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेमध्ये तुम्ही सगळे म्हणजे राजकीय पक्ष म्हणतो, मी एक पत्रकारिता म्हणून मी माझा विषय मांडतोय की सगळेजण म्हणतात की विकासाच्या गोष्टीवर आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. मग नगरचे खड्डे का बुजत नाही? आता त्यांनी सांगितलं की एक याचिका ते दाखल करतात. मग सामाजिक कार्यकर्ते शाकीरबाईंनीच पुढे यायचं का, तुम्हीच पुढे यायचं का, किंवा तुम्हीच पुढे यायचं का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याला जर का कोण जबाबदार जर का तुम्ही समजत असता म्हणजे मी मानत असेल तर ती जनता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का, तर त्याचं कारण असं आहे की रोज या रस्त्यावरून आपण जाताना मनातून शिव्या देतो खूप, परंतु कधी जाब विचारायला गेले का महानगरपालिकेला? सगळ्यांना वाटतं, कधी कधी मला भेटतात, मला म्हणतात काय पत्रकार साहेब किती खड्डे तुम्हाला बातमी करतायत. अरे फक्त पत्रकार जबाबदार आहे का? शाकीरबाईंनीच फक्त जाऊन तिथं निवेदन द्यायचं का? पत्रकारांनीच फक्त त्या बातम्या लावायच्या? ज्यावेळेस जनता सगळी जागृत होईल, ज्यावेळेस ती बाहेर पडेल आणि ज्यावेळेस प्रत्येक जसं शेत्रे सरांनी सांगितलं की केसेस दाखल करा. आता रस्ते जे आहे ते रस्ते जर का दोन तीन महिन्यापूर्वी झालेले मॉडेल रस्ते असतील किंवा काय, आणि ते नंतर जर का खड्डे पडत असेल पहिल्याच पावसामध्ये, याला जबाबदार कोण? याला जबाबदार इंजिनियर आहे. कारण की एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आता सोशल मीडियावरती एक पोस्ट काही दिवसापूर्वी गेली हे झाली की नगरचे इंजिनियरवर सोडून सगळ्यांना शुभेच्छा. किती नामुष्की ही गोष्ट, अतिशय नामुष्की वाटली त्या दिवशी. कारण की इतकं व्हायरल झालं ती गोष्ट, आम्हाला नगरकर म्हणून आम्हाला वाईट वाटलं की हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करतात, परंतु जनतेने पुढे यायला पाहिजे. साहेबांनी सांगितलं की आंदोलन व्हायला पाहिजे. आंदोलनासाठी साहेब आम्ही सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या. तुमच्यासंगत जनता पण येईल नाही का, पण कोणतरी एक पाऊल पुढं टाकणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येकजण म्हणणार की यांनी करायला पाहिजे, यांनी करायला पाहिजे, आणि हे करण्यामध्ये काय व्हायला लागलंय की सगळेजण मागं राहायला लागलेले. हे कुठंतरी थांबले गेलं पाहिजे असं मला वाटतं. मी हेच सांगतो, तर ज्याचा मनकात खड्डे मग
माझं झालं साहेब, माझं झालं. मी सांगतो की आता महत्वाची गोष्ट सांगतो, 3 महिने मी बेडवरती पडून होतो, बरोबर आहे. माझ्याजवळ अतिशय सुज्ञ असे नागरिक आहे आपल्या नगर शहराचे, त्यांनी मला सांगितलं की सागर आपण जाऊ महानगरपालिकेवरती केस दाखल करू. 100% करायची होती मला, परंतु आत्तापर्यंत मी त्यातून सावरलेच गेलो नव्हतो. 100% करणार आणि 100% पुढे यायला पाहिजे. मी एक पुढे आलो ना तर आणखी लोक पुढे येतील असं मला वाटतं. मी मुद्दामच तुम्हाला तो प्रश्न विचारला की तुम्हाला खड्डे जाणवतात का. आम्हाला अभिमान आहे की तुम्ही सर्वप्रथम खड्ड्याची जी चळवळ आहे ती ATVच्या माध्यमातून तुम्हीच मांडलेली आहे, आणि आम्हाला अपेक्षाही आहे की तुम्ही सर्व जणांना घेऊन या शहराच्या यशस्वीरित्याकडे किंवा खड्डे बुजवणीकडे वाटचाल करतात. मी वळतो आपले MIMचे जिल्हाध्यक्ष सरफराज भाई जागीरदार इथं आहेत. सरफराज भाई, आजची जर आपण बातमी जर पाहिली तर मंत्री महोदयांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला हा रस्ता कसा वाटला, किंवा तुम्हाला खड्डे जाणवतात का, किंवा तुम्हाला खड्ड्यामध्ये काय अडचण आहे. तर मंत्री महोदयांसारखा व्यक्तिमत्व जर हात जोडतो आणि ते सांगतात की आम्हाला आता प्लेननी प्रवास करावा लागेल किंवा आम्हाला ट्रेननी प्रवास करावा लागेल, पण जरीही ते त्या लेवलने प्रवास करत असतील पण नागरिकांना तर रोडनीच चालायचे. सबसे पहले आप लोगों का जितना ATV के माध्यम से काम करने वाले उनका शुक्रिया अदा करता हूँ कि अहमदनगर की जनता का जो दर्द है वो आपने समझ और माध्यम के आपके लेवल से जो बाहर लाने की आपने जो जुस्तजू की, इसका सबसे पहले मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ. और ये चीज़ बताने में बड़ा अजीब लग रहा है मुझे कि अहमदनगर शहर जो है हिंदुस्तान में ऐतिहासिक शहर माना जाता है, और वर्ल्ड लेवल पे अगर देखा जाए तो इजिप्ट में कायरो के बाद में अहमदनगर शहर को माना जाता था. जिस तरीके से आप जिम्मेदारी की बात कर रहे हैं तो देखिए, आवाम तो कहीं ना कहीं आवाम से ज़्यादा लोक प्रतिनिधि जो सरकार में हैं, जिनकी जिम्मेदारी होती है सिर्फ निवड़ूक के टाइम पर, इलेक्शन के टाइम पर वोट लेकर समाज के अंदर कुछ बातें कर कर कुछ लेवल के ऊपर जाकर. देखिए, हमारे मैं तो आपके माध्यम से कहना चाहूँगा कि हमारी बदकिस्मती रही है कि यहाँ पर अहमदनगर महानगर पालिका की सबसे बड़ी बदकिस्मत यह है कि यहाँ पर विरोधी पक्ष नेता ही नहीं है, विरोध करने वाला जो होता है. क्योंकि देखिए, अगर हम लोग महाराष्ट्र सरकार की बात करें तो जिस तरीके से देवेंद्र फडणवीस साहब, मैं उनकी काबिलियत के ऊपर है ना बड़ा मुतासिर हूँ कि जिस तरीके से वो मुद्दे उठाते हैं. देखिए, उसके लिए पढ़ा लिखा होना बहुत ज्यादा जरूरी है, मुद्दे उठाना. मैं देखिए, मेरा जो आपसे आपके सामने कहने की वजह, मैं हरगिज़ ये नहीं कह रहा हूँ कि हमारे जो एक्स CM साहब जो देवेंद्र फडणवीस साहब रहे हैं वो उनकी तारीफ नहीं कर रहा हूँ, लेकिन जो आदमी काबिलियत रखता है उसकी तारीफ करनी चाहिए. तो वो आदमी जिस तरीके से मुद्दे उठाते और आज महाराष्ट्र प्रशासन उनको जवाब देती है, क्योंकि वो जवाब मांग रहे हैं, सवाल कर रहे हैं. हमारे अहमदनगर महानगर पालिका की हालत ऐसी है कि यहाँ पर सवाल करने वाला ही बाकी नहीं रहा. मजबूरी में ऐसा हो जाता है कि लोक प्रतिनिधि, सामाजिक कार्यकर्ते, हमारे जैसे लोग जो हैं पहुँचते हैं. आपको बताते हुए बड़ा अजीब लगेगा कि मैंने परसों ही सुना कि हमारे अहमदनगर के अंदर डिविजनल कमिश्नर को आकर यहाँ पर एक महानगर पालिका के अधिकारी को सामने खड़े रहकर रिटर्न में जवाब मांगा गया कि ये काम क्यों नहीं हुआ. मुझे लगता है कि ये तो प्रशासन भी इनके सामने अभी जिस तरीके से, और इसके लिए पूरे पूरे लोक प्रतिनिधि जिम्मेदार है, जिस तरीके से लोक प्रतिनिधि का काम सिर्फ निधि लाना नहीं है, लोगों ने उनको चुन कर दिया है. वो एक, जिस तरीके से मैं साफ अल्फाज में कहना चाहूंगा कि खासदार साहब को कोई तकलीफ नहीं है क्योंकि सेंट्रल में उनकी सरकार है. जिस तरीके से सागर भाई ने कहा कि सेंट्रल में जो सरकार है उनके लोक प्रतिनिधि, खासदार सुजय विखे साहब मैं नाम लेकर कहूंगा, क्योंकि देखिए जिस तरीके से ये हमारे मामा जिस तरीके से धर्म पाड़ रहे हैं कि भाई हम लोग अगाड़ी के अंदर है, हम तो विरोध करेंगे. मैं साफ अल्फाजों में आपके माध्यम से ये कहूंगा कि लोगों का भी काम है विरोध करना. और देखिए, हम हिंदुस्तान के वो शहरी हैं कि हमने हमारा अधिकार लड़कर हमने देश आजाद कराने वाले लोगों में से हम लोग हैं. तो इसी तरीके से मैं कहूंगा कि देखिए, आपके साथ में अब सागर साहब के कुछ लफ्ज कहा कि जिस तरीके से एडमिट हो गए, आप डायरेक्टली एलिगेशन कर सकते हैं इनके ऊपर और उस चीज का एक पत्र दीजिए और उसको रिमाइंडर कीजिए. आपको नहीं मिलता डायरेक्टली हमारे पास या लोक प्रतिनिधि के पास है, हम आपके लिए लड़ेंगे. जिस तरीके से हम लोक प्रतिनिधि के खिलाफ भी लड़ेंगे, हम सरकार के खिलाफ भी लड़ेंगे. देखिए, विरोध करना, अभी एक जिस तरीके से आपने कहा कि एक पब्लिक रिप्रेजेंटेटिव, हम लड़ेंगे इसके लिए.
पब्लिक की कंप्लेन होगी तो लड़ेंगे ना। अब हम तो ऐसा अंतर्यामी तो नहीं है कि वहाँ पर खेड़गांव में किसी कौन से खड्डे में कौन आदमी गिरा, किसके पैर में कहाँ फ्रैक्चर आया सालवडी में। मुझे बड़े शर्मनाक अफसोसनाक इससे कहना चाह रहा हूँ कि अहमदनगर में औरंगाबाद हाईवे से लेकर पूरा शहर केड़गांव तक बाईपास होने तक देखा जाए तो एक भी रास्ता ऐसा नहीं है जहाँ पर खड्डा नहीं है। और यहाँ पर इसी रोड से हमारे आमदार साहब भी जाते हैं, खासदार साहब भी जाते हैं, लेकिन इनको दिखते नहीं, क्योंकि इनके पास जो गाड़ियाँ हैं वो एक ज़्यादा पैसों वाली गाड़ियाँ हैं और ज़्यादा बड़े टायर वाले, ज़्यादा सस्पेंशन वाले, तो ये आराम से चले जाते हैं। इसमें मरण किसका? और इन्हीं को जिसने वोट किया है ये लोग भी जिम्मेदार हैं उसको, और सवाल नहीं पूछ रहे तो उससे ज़्यादा जिम्मेदार है। हम लोग तो ओपनली उनसे सवाल करते हैं कि साहब ये खड्डे देखिए, देखिए उनके पास जो गाड़ियाँ हैं उसमें असर नहीं होता, लेकिन हमारे जैसे आम आदमी, आपके जैसे आम आदमी, सागर भाई जैसे एक पत्रकार को जब दुखापत हो सकती है तो इसका पूरी तरीके से मैं तो यही कहूँगा कि महानगर पालिका के अधिकारी, लोक प्रतिनिधि और जितने सारे जिला प्रशासन के भी लोग जो है, क्वालिटी डिपार्टमेंट जो है वो रखा क्यों गया है। अगर मैं आपको एक साफ रोड का नाम लेकर, रामचंद्र कुंड से लेकर हतमपुरा चौक तक अगर जाना जाए, रिसेंटली उधर जो काम किया गया उसका बिल भी पास करवाया है, तकरीबन बिल पास होते कैसे हैं इसके अंदर। अगर क्वालिटी वाले को जिस तरीके से टैट दिया जाता है कि हर चीज़ की वैलिडिटी होती है, दो महीने नहीं हुए एक बारिश में बहकर गया, तो हम तो कहेंगे कि इसके ऊपर इंक्वायरी के लिए हमने लेटर भी दिया है। और उसी का दखल लेकर हमारे डिविजनल कमिश्नर साहब जो गमे साहब थे वो अहमदनगर में आकर उसके ऊपर इंक्वायरी बैठी है। और जनता से मैं आह्वान करूंगा कि हम लोग जब जब आपकी तरफ से आवाज़ होगी और जब जब उतरने की बात होगी तो आप सहभाग दीजिए हमें। ये मत देखिए कि कौन सी पार्टी ने मुद्दा उठाया, ये देखिए कि इंसानियत को किस तरीके से तकलीफ है। देखिए मैं बोलूँगा प्रिकॉशन, एक इंग्लिश में एक वर्ब है, प्रिकॉशन इज बेटर देन एन एक्सीडेंट। एक्सीडेंट का वेट मत कीजिए, उससे पहले ही अपने आप को संभाल लीजिए। आपको मैं बहुत अजीब आपको लगेगा सुनकर कि हमारे पास जिस तरीके से आवाज़ उठाई जाती है उसको दबाने के लिए साइबर सब फोन ये ना रहे तुम्हारा दाबो, और जितने सारे यहाँ कॉन्ट्रैक्टर्स हैं इससे कहीं ना कहीं दमदाटी करते हैं, गुंडागर्दी करते हैं। और तकरीबन मैंने ये ही देखा है कि लोक प्रतिनिधि के ही, हमारे जो यहाँ पर लोक प्रतिनिधि है इन्होंने लोगों के लिए नहीं काम किया, इन्होंने डेवलपमेंट का काम तो किया ही नहीं, क्योंकि डेवलपमेंट काम करने के लिए डेवलपमेंट माइंड होना चाहिए, क्रिमिनल माइंड नहीं होना चाहिए, मैं तो यही कहूँगा। डेवलपमेंट माइंड जब होता है तो डेवलपमेंट होता है, यहाँ पर तो खड्डे होने ही हैं क्योंकि दिमाग में खड्डे हैं, डेवलपमेंट होने का कंसर्न ही नहीं आता। और जिस तरीके से काम हो रहे हैं जो आप बता रहे हैं वो काम पब्लिक के नहीं हो रहे, वो उनके कार्यकर्ताओं के पेट भरने के लिए हो रहे हैं। और मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि अगर महानगर पालिका में आप जाकर मेरे साथ आते हैं तो मैं आपको बता दूँ कि कौन कौन से कार्यकर्ताओं को है ना वहाँ पर। सर मधी मी थोड़ा डिस्टर्ब करतो की सर आहेत त्यांना मला असं विचारायचं की आता एक चर्चा चालू आहे म्हणून एक करतो। सर तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, अनेक म्हणजे जे प्रश्न सुटणार नव्हते तुम्ही पूर्णपणे कायदेशीररित्या सोडवलेले आहे, या गोष्टीचा मुकाबला नगरकारांनी कसा केला पाहिजे असं आपलं वाटतं? मी प्रत्येक म्हणजे सगळ्यांकडून मला मत जाणून घ्यायचं की मी पण आज ऐकायला उत्सुक आहे की नेमकं कसं याला हे करायला पाहिजे, प्रतिकार करायला पाहिजे। प्रतिकार करण्यापेक्षा काय माहिती का, नगरकर 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 हे जे शब्द आहे कसं झालेलं आहे, एक सोपं मला काय कोणाला विरोध करायचा नाही, तर शेवटी सामान्य माणूस असतो, तो नागरिक असतो, घरातून जो बाहेर पडलं तर त्याला पहिल्यांदा असतं घरातली आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी करायची। गेल्या 2 वर्षात एवढी महामारी COVID-19 सारखा आजार आला, त्याच्यात लोक आणि घरं उद्ध्वस्त झाले, ते लोकांना असं वाटतं जाऊन दे बाबा आपल्या आपणच काय। आणि नगर शहरातमध्ये एक परिस्थिती अशी आहे, मराठीमध्ये मन आहे त्याला म्हणतात ते छत्रपती जन्मालय, पण शेजारच्या घरात म्हणजे वाईट पाणी घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या, बाकीचं असेल तर त्या पुढाऱ्यांच्या शेजारी फोटो काढायला सगळ्यात आधी ते त्यांचे मोठेले फ्लेक्स लावतील त्याला। तर याच्यासाठी काय होतं तर सामान्य माणसाचा ठीक आहे, आता जे काय आहे राजकीय पक्षातली मंडळी आहे या सगळे आहे, यांनी एक गोष्ट करायला पाहिजे, एका महानगरपालिका आयुक्ताला याचा जाब विचारायला पाहिजे का शासनाने एक टेंडर जेव्हा करतात ना त्याची कार्यपद्धत ठरलेली आहे का, तुम्ही जे काम चालू होणार आहे त्या कामाच्या ठिकाणी फलक लावायचं कॉन्ट्रॅक्टरचं नाव, आणि सदर काम जे आहे हे काम कुठून तर कुठपर्यंत आहे त्याला अंदाजपत्रकीय रक्कम किती आहे आणि कामाचा दर्जा काय, आणि त्याच्यात 2 वर्षाची त्याची जी पीरियड आहे किती दोष दुरुस्तीचं पीरियड,
दोन वर्षामध्ये जर त्याला खड्डे पडले, रस्ता निकृष्ट दर्जा झालं, काय झालं, तर ते पूर्ण त्या पहिल्यासारखा रस्ता करून देण्याची जबाबदारी निवेदनातील अटी शर्तीनुसार त्या ठेकेदाराची आहे. ते नियम बने ना सर तसा कायदा जो ते कायदाच केलेला आहे. टेंडर मध्येच रूल्स आहे. दोन नंबरचा असं आहे का आज करोडो रुपयाचे काम चालू आहे महानगरपालिकेमध्ये. दोन अभियंता आहे फक्त, दोन किती अभियंता आहे. आणि मला एक सांगा का दोन अभियंताकडं आज तुमचे वार्ड एवढे मोठे वार्ड आहे का अर्धा अभियंताकडं तो ठेकेदार ते जात पण नाही, तिथं फिरकत नाही. ते कधी होणार आहे त्या ठिकाणी का तुम्ही बघा फॉरेन कंट्रीमध्ये जा किंवा नॅशनल हायवेचे कामं पाहा तुम्ही. तिथं ठेकेदार तिथं जागर थांबलेला असतो, ते खुदाई करायला लावतो, किती खुदाई धरलेली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हातमुडी किती वापरायची आहे, बीवीएम किती करायचं, कार्पेट किती करायचं. आणि आता तर टेक्नॉलॉजी अशी आलेली का जे मशनरी हायवेवरचे काम पाहा तुम्ही, सेन्सर बसवलेले त्याला, तुम्ही त्याला मॅनेज करू शकत नाही. असं का होतं का त्याच्यामध्ये तुमचा डांबरीकरणचा जो रस्ता असतं मेन आपलं त्याच्यावर विषय चाललाय, डांबरीकरणाचा त्याच्यामध्ये ग्रेड ठरलेले असतात डांबराचे का. हायवेचा जो असतो नॅशनल हायवेला किती ग्रेडचा डांबर वापरायला पाहिजे, स्टेट हायवेला किती ग्रेडचं, डिस्ट्रिक्ट हायवेला किती ग्रेडचं, आणि अंतर्गत आहे गल्ल्यामुळातले रस्ते हे अंतर्गत आहे याच्या बाबतीत हे. आणि मुळात असं होतं का महाराष्ट्र शासनाने सांगितलं का प्रत्येक पत्रव्यवहार प्रत्येक टेंडर हे मराठी भाषामध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही पहा टाउन प्लॅनिंगचे रूल्स इंग्रजीत सामान्य माणसाला कळणार नाही. खेत्रे साहेब टेंडर टी टेंडर पूर्ण टेंडर टेंडर टी कंडिशनल हे पूर्ण काय इंग्रजीत, सामान्य माणूस काय करणार मला सांगा ना. आणि दाद मागायचं तो पत्र सगळं शासनाने फक्त कागदावरती केलेलं आहे का, या तक्रार प्राप्त झाल्यानंतर 3 दिवसात रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे, 7 दिवसात नेटवर अपलोड करायला पाहिजे, हे काही करत नाही. याच्यासाठी काय का शासनाला आता कोणतरी असा पुढाकार घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळ कसं असतं मीच 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 त्या म्हणण्यापेक्षा यांच्यासारखी आहे, त्यांनी शहरातले काही खडे घ्यायला पाहिजे, महापालिकेला आरटीएमध्ये अर्ज लिहायला पाहिजे का तुमच्याकडे खडेच्या अनुषंगाने किती तक्रारी प्राप्त झालेली आहे. आता सगळं घेऊन विविध भागातले जे फोटोग्राफी करून हायकोर्टामध्ये PL दाखल करायला पाहिजे आणि त्याचा संदर्भ द्यायला पाहिजे. त्यांना जर शासन निर्णय कोर्टाच्या ऑर्डर वगैरे पूर्वी झालेले असेल काय पत्र व्यवहार तुम्ही द्यायला तयार आहे. पण याच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतोय नगरकरांना का आपल्या आपल्या भागातला फक्त जसं यांनी सांगितलं काय करू नका, तुम्हाला नसेल तर एक कमिशनरचा नंबर तुम्ही जे काय असाल तुमच्या इथं जाहीर करा. सिटी इंजिनियर आणि कमिशनर हे दोन त्या दोघांचा जे नंबर जाहीर करा आणि ज्या ज्या भागामध्ये खड्डे असतील त्यांना मेसेज करा, त्यांच्या व्हॉट्सअपवरती ते फोटो पाठवा आणि त्यांना छळा त्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत रस्ता होत नाही त्याला फोन करा, SMS करा त्याला काय झालेलं आहे का, त्याला जात विचारणारच कोण येणार ना, काय करणार आहे तिथं. फक्त नगरसेवक गेला का त्याचं फक्त डोक्यात असतं का त्याचे किती फायले गुंतलेले ते बघायचं. ठेकेदार तेच दोन आमच्याकडे कोटारी एक एक दुसरा एक हे दोन ठेकेदारच्या वेळ तिसरं एवढ्या मोठ्या शहरामध्ये ठेकेदार झाडत नाही. नावाला टेंडर यांच्या नावावर असणार काम करणार हाच माणूस असतो. अनेकदा मी बिलं थांबवले, इन्क्वायरी आलेले, हे टेंडरिंग करायला लावलेलं. पण आता काय होतं का तुम्ही जे विषय मांडलेले आहे पप्पू यांनी जे मला फोन करून सांगितलं का आता एक यांनी मुद्दा मांडलं का रामचंद्र खुंटावरती एक रस्त्याचं काम झालेलं आहे तो काम होऊन 4-8 दिवस झालं नाही तर ते ड्रेनेजचं त्यांना जे काही तिथं चोकअप झाली तर ते त्यांना सापडलं तर ड्रेनेजला कुठे. आता मला सांगा का तो ठेकेदार काय करणार आहे. ठेकेदार आता त्याच्यामध्ये तो दुरुस्ती करून देणार नाही पालिकेला. तो काय म्हणणार आहे का तुम्हाला वर्क ऑर्डर दिलेली आहे. वर्क ऑर्डरच्या आधी यांना माहिती आहे दिलीप पायगुडे म्हणून आपल्याकडे CEO होते नगरपालिका असताना त्यांनी ॲक्च्युली शासन नियमाचे तसं त्या पेपरमध्ये जाहिरात द्यायची आणि ज्या रस्त्याचं काम करायचं असेल तर त्या रस्त्याचे काम करण्यापूर्वी 1 महिना आधी पेपरमध्ये ॲड द्यायची का अमुक ते अमुक SP ऑफिस चौक ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत ह्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम करण्यात येणार आहे या तारखेपासून. जर कोणाला नळ जोडी पाईपलाईन ड्रेनेजचे लाईन हे ते काय करायचं असेल तर ह्या दिवसाच्या त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी मिळणार नाही. आज परत अशी का तुम्ही रस्ता आता करतात आणि मला जर पाणी सुटत नाही तर मी लगेच क्षेत्रिय साहेबांना सांगणार माझ्या वार्डाच्या नगरचं ते ठिकरे दोन ठेकेदार खोडून टाक हे रस्ता तुम्हाला तुम्ही किती पैसे खर्च करा याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. पण विनंती अशी आहे तुम्हाला का प्रत्येक नागरिकाने आपल्या आपले तिथले फोटो काढावा, पालिकेचे mail ID वरती तिथं ते पाठवा, कमिशनरचा नंबर असेल ते तुमच्या माध्यमातून तुम्ही जाहीर करा कमिशनरच्या याच्यावरती, सिटी इंजिनियरचा नंबर द्या, लोकांना सांगा का फोटो काढा त्यांच्या व्हॉट्सअपवरती याच्यावरती पाठवा आणि कमिशनरला पाठवल्यानंतर विचारा का आमच्या इथल्या रस्त्याबाबत तुम्ही काय केलेलं आहे कारवाई, संबंधित अधिकाऱ्याला कधी सूचना केलेली. आणि यांनी सांगितलं तसं नागरिकांनी एकत्र यावं, मी तर बरोबर आहे प्रत्येक गोष्टीत, त्या कमिशनरला घ्या बरोबर रस्त्यामध्ये न्या त्याला 2-व्हीलरवरती. आता त्याला काय यांनी सांगितलं तसं का त्या गाडीमध्ये AC कॅबिन लावलेलं आहे, बघा तुम्ही महापालिका रस्ता सुधारण्यासाठी त्यांच्याकडे 1 रुपये शिल्लक नाही,
पण महापालिकेला सगळे पदाधिकारी जे कॅबिनेट बघा तिथं काय चालू एकदम चकचक झालेली एकदम कोण विचारणार काय करणार कुठे गेलं का म्हणतात फक्त येड लागलेलं ते शाकिर शेखला तोच अर्ज करत असतो. हॉस्पिटलचा विषय शाकिर शेखच, पार्किंगचा विषय हॉस्पिटलचे शाकिर शेखच, बिल वाढवलं ते आता कसं असतं बाकीचे पण लोक आहे. माझं म्हणणं असं नाही ठीक आहे माझ्या घरी कोणी आलेलं नव्हतं का बाबा याच्यात पट, पण हे जे विषय आहे या विषयाबाबतीत बाकीचे पण लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरायला पाहिजे. त्यांनी खरंच खंत व्यक्त केली. शेंद्र साहेब काय काय दोघांना म्हणजे मला असं विचारतं तुम्ही लोक तुमच्या पार्टीच्या वतीने काही काय नियोजन करणार इथून पुढं. साखीरबाईंनी एकदम त्याच्यातली जानकारी त्यांनी मी वाचत असतो पेपरला. साखीरबाईंनी याचिका दाखल केली तर मला वाटत असं या माणसं धापळ जास्त आहे. पण मी पहिल्यांदा सुरुवातीलाच सांगितलं का जनतेच्या सहभागाशिवाय होत नाही. माझं निवेदन गेलं ना आयुक्ताला माझ्या लेटर पॅड कलेक्टरला तुम्हाला सांगतो ते जाता जाता 2 महिने लागतात ते पाहिल्यानंतर त्यांच्याकडेच जातं ते काय नाही तुम्ही बोंबला तुम्ही मोर्चे गाडा तुम्ही घरी बसा. पण तुम्हाला एक सांगतो नक्कीच का साखीरबाई म्हणतात बरोबर आहे ज्या ठिकाणचं टेंडर निघलं त्याचं 1 महिन्याचं कालावधी असून ते पेपर द्यावं लागतं टेंडर नोटीस असते ती त्या नोटीसच्या द्वारे त्यांनी जनतेने आता समजा माझ्या गल्लीतून काम झाले माझ्या वार्डातून 2-3 महिन्यापूर्वी आता नळ जे पाईप फुटलेले ड्रेनेजचे पाईप फुटलेले ते पुन्हा टाकून घ्यायचे म्हणलं परत खर्च करायचा तर पालिका दंड करणार त्यांना. बरोबर तुमच्याकडे पैसे भरून घेणार का तुम्ही हा एवढा रोड फोडला का सगळे त्याच्याकरता हा दंड भरण्यापेक्षा आपण ते ह्यांच्यावर अलिगेशन करणं गरजेचं आहे सुरुवातीला. बरोबर की हे चुकीचं काम केलेलं आहे राहिलं खड्ड्याचा प्रश्न. आता खड्ड्याचा आपला विषय फक्त खड्डा खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे हे मला नाही वाटत. ह्या गेड्याचे कातड्याचे जे अधिकारी लोक आहेत ना तुम्हाला सांगतो तुम्ही किती त्याला काय करा मारा तुम्ही जाऊन आमच्यासारखं कधी काही तुम्हाला सांगतो खरोखर चिडचिड अशी चिड मनात असते होती कारण आम्ही पैलून पैलून गेले लोक आहेत. आता माझं 56-57 आहे पण असं काय टी शर्ट वगैरे घ्यायला असं ना लोक म्हणते 42-45 म्हणतो भाऊ 56-57 झालेले मोठं आहे ती आता आमची परिस्थिती नाही चांगले रस्ते होते साहेब तुमच्या चांगले राहिले घाबरत होता साखीरबाई आमचे अधिकाऱ्याला आम्ही सांगायचो परत आलो ना तर सरळ भाषेत बोलणार नाही हो तुला एक सांगतो प्रामाणिक हात जोडतो की पहिले 2 दिवस काम करून दे तुमचे काम करून द्यायचं. पण आता परिस्थिती अशी झालेली तर प्रत्येक खाली टेबलवरून 1% कोणाची 2% कोणाची 10% कोणाची 5% कोणाची 20% कोणाची 60% आणि काम करून 40%. आता ते 40% काम केल्यावर 60% वाटलं काय कसं काय रोड राहायचा म्हणजे टक्केवारीमुळं रोड होत आहे. ही टक्केवारी थांबायची म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही एकच सांगत असतो आलो जनतेला की जनता पूर्वीची नाही राहिलेली. ज्यावेळेस समजा आपल्या इथून कुमार 70 आमदार होऊन गेले आमचे आशिर सर होते त्यावेळेस चांगला परिस्थिती होती नगर साहेब आशिर सर हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांच्या काळात इतके सुंदर चांगलं काम झालेले. आजची परिस्थिती तशी परिस्थिती नाही. आता संग्राम भाई निधी जरी आणला रोडचे कामं जरी झाले पण ते काम हे ठेकेदारांनी काय केले होते आणि ह्या इंजिनिअर लोकांनी विल्हेवाट लावून टाकला याचा आमदार संग्राम भाईने ठाऊ ठिकाणा लावून त्यांना जा विचारा का माझ्यावर अलिगेशन होत आहे तुम्ही जे रोड फुटलेले ते ताबडतोब 8 दिवसात बनवा तर नगर शहराची मागणी आमदारकडे असणार आहे ना आणि खासदाराकडे सरपंच बोलले ना दिल्लीत खासदार बसलेले आपण दक्षिणेतून त्यांना निवडून दिलेलं आहे. बरोबर त्याचं काय मेसेज विकेंचं मी तर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ते आता ते समजा काळ संपला त्याचा विषय समजला आता आता लोकांना काय करायचं माहिती का रोडने जाणे तुम्ही सगळ्यांना पंतप्रधान करा मला नगर शहराचे जर थोडा हे असं झालं तर मला वाटतं साखीरबाईंनी एक सुंदर एक चांगला रस्ता दाखवलेला जनतेला तर जनता रोडवर आली तर त्यांच्या पाठीशी आपण कार्यकर्ते म्हणून थांबू शकतो. मी आता सरफराज भाईकडे येतो. सरफराज भाई थोड्या वेळपूर्वी तुम्ही सांगितलं की रस्ते बनण्याच्या अगोदरच बिल पास होत आहे आणि रस्ते होत नाही पण लोक पैसे घेऊन मोकळे होत आहेत. मग रस्त्याचे जर बिल जर निघत असेल तर रस्ते बनणार कसे आणि कोण करेल. इसमें आप जो सवाल कर रहे हैं उसके अंदर जिम्मेदारी की बात आती है और बड़ी जिम्मेदारी के साथ मैं ये कह रहा हूँ कि मैं आपको बताने के लिए अगर आप न्यूज़ चैनल भी सवाल करने का आपको बहुत बड़ा अधिकार है. आपको जिस तरीके से राइट्स मिले हैं सुरक्षा के लिए हमें नहीं मिले. कोई पॉलिटिकल पार्टी को राइट्स नहीं है या कोई लोक प्रतिनिधि को राइट्स नहीं है कि सवाल करने के बाद उनके ऊपर हमला नहीं होगा. लेकिन अगर जिस तरीके से मैं देखिए थोड़ा सा असाइड द वे जाकर मैं बोल रहा हूँ कि मैंने जो सुना है कि अभी
पत्रकार के लिए कायदा बना है कि अगर उनको टच भी होता है जिस तरीके से प्रशासन के लोग होते हैं, तो आपके लिए भी कायदा बना है। वैसे एक आम आदमी के लिए कायदा नहीं है, वो अपने लिए मर रहा है, जी रहा है, सवाल नहीं कर सकता। मैं आपके माध्यम से दो चीज़ें ये कहना चाहता हूँ। सबसे पहले आपके मुद्दे पर मैं थर्ड इस पर बताऊँगा कि देखिए टैक्स पे कर रहे हैं महानगर पालिका का 25 तारीख तक लोकायुक्त का कोई पत्र अभी जा रहा है, टैक्स कलेक्शन चल रहा है, ये सारी चीज़ें, तो टैक्स क्यों पे कर रहे हैं ये सवाल करने का अधिकार पब्लिक को है। अगर आपके घर पे टैक्स की पावती आती है, उसमें पीने का पानी आ रहा है, तो आपको सवाल करना है कि मुझे वो लेवल का पानी क्यों नहीं आ रहा है। आपको ये सवाल करना है कि मैंने जो टैक्स पे कर रहा हूँ और आप जो टैक्स मांग रहे हैं मुझे, वो किस अधिकार से मांग रहे हैं? या सिर्फ करेक्शन के लिए, रोड की दुरुस्ती, सुविधा मिलना। एक आम आदमी का मैं आपको बता दूं कि हमारे 20 किलोमीटर के ऊपर आदर्श गांव है पोपट पवार साहब का, वो एक तालुका लेवल के अंदर आता है और शहर के अंदर हमारे इधर कलेक्टर साहब बैठते हैं, एसपी साहब बैठते हैं, हमारे इधर कमिश्नर हैं, एक आईएएस दर्जे के जितने सारे लोग हैं, आईपीएस दर्जे के, ये सब हैं, इनका बैठने का स्थान है यहाँ पर। और ज़िले का जो ऑफिस कहा जाता है, देखिए 14 तालुका का जो भूखंड है वो हम अहमदनगर शहर है, क्योंकि ज़िले के ऊपर, और बड़ी बदकिस्मती के साथ कहना भी पड़ रहा है कि हम लोग महाराष्ट्र का अहमदनगर ज़िला पूरे महाराष्ट्र में सबसे बड़ा ज्योग्राफिकल इससे माजा छोटा सा एक प्रश्न है तुम्हारा, मजे थांबवतो मी, कि आता तुम्ही थोड्या पूर्वी सांगितलं की तुम्ही पार्टी सोडून जनतेसाठी येता, आता जर तू परत रिपीट केलं की महानगरपालिका टॅक्सेस करण्यासाठी लोकांना सांगतेय किंवा काय करते, त्यावेळेस तुमचं काय आंदोलन असेल का? किंवा पार्टी सोडून तुम्ही त्या ठिकाणी रोडच्या संदर्भात किंवा खड्ड्यांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती काय करता? पार्टीच्या व्यतिरिक्त 100% जबी भी बात आती है अन्याय की, जबी भी बात आती है ज्यादती की, तो देखिए पार्टी जो होती है ये देखिए हमारा एक लड़ने का तरीका हुआ ये पॉलिटिक्स के लिए, लेकिन जब बात आती है हमारे अधिकारों की, तो हमारे क्षेत्र मामा के साथ में हमने काम किया, हमारे बहुत सारे सहकारी हैं जिसका हम एक प्लेटफॉर्म पर आकर का बड़े बड़े आंदोलन किए हमने अहमदनगर के, और उसकी दखल भी हुई है। तो मैं यही बताना चाह रहा हूँ, मैंने जिस तरीके से आपने मुझे रोका और उसको मैं इम्प्लीमेंट करते हुए बता रहा हूँ कि खासदार साहब पढ़े लिखे हैं, तो फर्स्ट टाइम मैं यहाँ पर से चुनकर आए, मैं भाजपा की है ना यहाँ पर तरफदारी नहीं कर रहा हूँ, लेकिन फर्स्ट टाइम चुनकर आए तो उन्होंने हमारे जितना 20 साल से हमारे पास फ्लाईओवर नहीं था तो उसका काम भी कर दिया और तकरीबन उसका पूरा काम अच्छी तरीके से चल रहा है। नहीं तुम्हें सांगता ते खोटा ही एक लक्षात घ्या, ऍक्च्युअली तो जो विषय आहे तो उड्डाणपुलाचा विषय तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, हे खासदार आले त्याच्यामुळे सगळं झालं, हे झालं, मोठा तर लेकरं असलं का तिथं सगळं व्यवस्थित असतं। हे उड्डाणपुलाचा विषय चेतक एंटरप्राइजेस म्हणून आहे, ठेकेदार आहे तो मोठा, त्याला नगर ते सुपा रस्त्याचं काम दिलेलं आहे। सुपा रस्त्याचं काम असताना ऍक्च्युअली तो त्याच्यामध्ये उड्डाणपुलाचा होता, एश पॅलेसपासून ते स्टेट बँकच्या चौकापर्यंत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या वेळेस ट्रायल पीट घेतले हे कोणत्या ठेकेदाराच्या मुलाला कोणी मारलं काय मारलं हे जरा तुम्ही माहिती घेत जा। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर तो काम का कॅन्सल झालं? मिटिंगा लावले तिथं, गेले ते तात्कालीन खासदार, त्यांनी ते त्याच्यातून काम वगळा लावलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवलं ते तिकडून, केल्यानंतर हे सगळं भुर्दंडा नगरकरांचे माथ्यावर बसणारे काका, हे पैसे हे काय फुकट कुणी करायला लागलं नाही, विशाखापट्टणम त्याच्या सागर हो हे सगळं पुढं काय चालणार आहे, ते रस्त्यामध्ये टोल टोल मध्ये होणार आहे ते पूर्ण, आणि हे काय यांनी केलं असं काय कोणी केलं नाही, हे आधीपासूनच आहे, फक्त त्यांना काय होतं करायचं म्हणून, हे दिलीप गांधीचा पाठपुरा होता त्यांनी केलं, पण ते करताना आपण एक लक्षात घ्या त्याची कॉस्ट ऑफ प्राईस वाढलेली, तो जो आहे चेतकवाला त्याला सूट भेटली त्याच्यातून, तो बाजूला पाडलं त्याच्यातून, मी आणि माझा मित्र सुशील थोरात दोघांनी तक्रार केलेली, भुजबळ ज्या वेळेस पहिल्यांदा पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते 18 पाणी केलेली 18 पाणी त्याच्यामध्ये, हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हे बघ तुमचा विषय असतात, विषय आपला खड्ड्यांवर आहे, रस्त्यांवर आहे, नगर शहराच्या विकासावर आहे, आपण पुन्हा त्या खड्ड्यांवर परत येऊयात। आणि तुम्ही सगळेजण आले, आपापल्या भूमिका आपण आमच्या एटीव्हीच्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडल्या। मी पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख, पत्रकार सागर दुत्सल साहेब, आपले सुनील मामा क्षेत्रे, सरफराज भाई जागीरदार, आपल्या सर्वांचे एटीव्हीच्या माध्यमातून आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की एटीव्ही न्यूजच्या माध्यमातून अहमदनगर शहरामध्ये
आठ दिवसाचा कॅम्पेनियन आपण चालवत आहोत, तर ज्या काही समस्या नगरकरांच्या आहेत त्यांनी समोर आलं पाहिजे, त्यांनी आमच्या ए टी व्हीला फोटोज असतील, तुमच्या समस्या असतील ए टी व्हीच्या साईटवर तुम्ही तक्रारी मांडा, आणि ज्या ज्या लोकांना शहरामध्ये खड्ड्यांमुळं अडचणी आलेल्या आहेत किंवा ज्यांच्या मनक्यात गॅप आहे किंवा खड्ड्यांमुळं ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहे. मीही निवेदन करतो लोकांना की आपणही ए टी व्हीच्या सोबतीने या आणि या संघर्षासाठी एकत्रितपणे आपण लढा लढूया. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.